पुरी गावात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. पोलिसांना तपासात अपयश येत होते. मात्र सीसीटीव्हीत एक चोरटा ऍक्टिवा घेऊन कंपाऊंड मध्ये प्रवेश करून चोरी करून हरणेच्या दिशेने प्रसार झाल्याचे दिसत होता. शेवटी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने संकेत आंजर्लेकर या चोरट्या जेरबंद करण्यात यश मिळवले. दापोली तालुक्याच्या साळदुरे गावात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या गावातील मासूम आयनरकर यांच्या घरामध्ये महिन्यापूर्वी पॅसिनो बाईक आणि 3 मोबाईल टॅबची चोरी झाली होती. या चोरीची तक्रार आयनरकर यांनी दापोली पोलीस ठाण्यामध्ये केली होती. मात्र पोलिसांना तपासात यश आले नव्हते. शेवटी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने संकेत आंजर्लेकर या चोरट्यास जेरबंद करण्यास यश मिळवले. हा चोरटा सीसीटीव्हीत एक ऍक्टिवा घेऊन कंपाऊंडमध्ये प्रवेश करून चोरी करून हरणेच्या दिशेने पसार झाल्याचे दिसत होते. उनके घर में 8-10 दिन पहले 2 टैब की चोरी हुई थी, तो गुनाह दाखिल था दापोली पुलिस स्टेशन में. वो कुछ टेक्निकल एविडेंस के आधार पे हमने आरोपी का आइडेंटिफाई किया है. आरोपी नज़दीक के गांव का ये संकेत अंजरलेकर करके उसको हमने कल रात को अरेस्ट किया है और उसको आज कोर्ट में प्रोड्यूस किया. तो कोर्ट ने 3 तारीख तक उसकी पुलिस कस्टडी रिमांड ग्रांट कर दी है और हम उससे अभी एक जो गुने में बाइक यूज़ की थी वो हमने रिकवर की है. उससे अभी उसके टैब बाकी है, वो भी हम अभी पुलिस कस्टडी के दरमियान उसको रिकवर कर देंगे. सूत्रों के हवाले से खबर है कि इसके पीछे एक बड़ा रैकेट चल रहा है, क्या कहेंगे इस बारे में? अभी हमने तो आरोपी को अरेस्ट किया है, उसको हम नकार भी नहीं सकते. हम इन्वेस्टिगेशन करेंगे, जो भी है उसको हम उनकी पोल कॉल कर देंगे. या झालेल्या चोरीमध्ये त्याचा हात असावा असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. कोकण लाईव्हसाठी निसार शेख, चिपळूण.